शीतकालीन सत्र के पूर्व संध्या पर महाविकास आघाड़ी के नेताओं ने पत्रकारों से संवाद साधा। इस दौरान विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि सदन में सरकार को घेरने के लिए हमारे पास मुद्दों की कमी नहीं है। बेरोजगारी, किसान, आरोग्य सेवा जैसे मुद्दों पर जवाब देने के लिए हम सरकार को मजबूर कर देंगे। विपक्ष का काम केवल हंगामा करना नहीं बल्कि जनता के हितों के प्रश्नों को न्याय दिलाना है। इस शीतकालीन सत्र में महाविकास आघाड़ी सरकार को घेरने की तैयारी में है। सत्र के लिए महाविकास आघाड़ी के सभी विधायकों को खास निर्देश दिए हैं। सत्र में किसानों के मुद्दों को प्राथमिकता से उठाया जाएगा। राज्य में बेमौसम बारिश के कारण किसानों को भारी नुकसान हुआ है, इसलिए महाविकास आघाड़ी शीत सत्र में अपनी मजबूत स्थिति पेश करेगा। किसानों को हुए नुकसान को राज्य सरकार के संज्ञान में लाया जाएगा। प्रदेश में किसानों की फसल बीमा को लेकर सरकार से सवाल उठाए जाएंगे। इसके साथ ही भ्रष्टाचार, प्रदूषण, बेरोजगारी जैसे कई मुद्दों पर विपक्ष सत्ता पक्ष को घेरने के तैयारी में है, जिसकी जानकारी आयोजित पत्र परिषद में विजय वडेट्टीवार और अंबादास दानवे द्वारा दी गई है। पुरोगामी महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त दंगली कुठे झाल्या असतील तर त्या महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्ये झाल्या आहेत। आणि 2022 दंगलीच्या तब्बल 8218 प्रकरणाची नोंद महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। ही त्या वर्षातील सर्वाधिक नोंद असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती आहे। महायुती सरकार आल्यानंतर राज्यात काय वाढलं असेल तर दंगली आणि बलात्कारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याची आपल्या सगळ्यांना लक्षात येईल। आता तर नागपूरमध्ये ज्या उपराजधानीमध्ये हे अधिवेशन होते आहे, या उपराजधानीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा संपूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे। ही संत्रा नगरी म्हणून नागपूरची ओळख होती, आता नागपूरची ओळख हळूहळू चोरांची नगरी म्हणून म्हणावं काय अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये या नागपूर शहरामध्ये सुरू आहे। दररोज साधारणतः 112 घरपोळ्यांच्या घटना विदर्भासह नागपूरमध्ये होत आहे। याचाच अर्थ या राज्याची हे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यामध्ये शांतता भंग मोठ्या प्रमाणात होत आहे असं एकूण दिसतंय। कारण सरकारने एवढे निर्माण करून दिलेले, आता वडेट्टीवार साहेबांनी सगळी चहापानावर बहिष्काराची भूमिका सांगितलेली आहे। शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, गारपिटीचा मुद्दा आहे, दुष्काळाचा पण मुद्दा आहे। अंतिम आणेवारी जाहीर होत असताना सुद्धा दुष्काळ फक्त 40 तालुक्यात जाहीर झालेला आहे। 40 तालुके महाराष्ट्रात, मला वाटतं महाराष्ट्रात याची संख्या, दुष्काळग्रस्त तालुक्याची संख्या मोठी आहे। राजकीय हेतूनं प्रेरित होऊन बरेच तालुके दुष्काळ जाहीर झाले, कारण याची दुष्काळ जाहीर करण्याची जी पद्धती आहे, नजर आणेवारी असेल आणि आता अंतिम आणेवारी असेल, या सगळ्या आणेवारीतून महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला पाहिजे सगळ्या तालुक्यात, ही भूमिका आमची महाविकास आघाडीची राहणार आहे। हे सगळं होत असताना आरोग्य विभागाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। मागच्या 2 महिन्यापूर्वी या महाराष्ट्रात नागपूर असेल, संभाजीनगर असेल, नांदेड असेल, कोल्हापूर असेल, ठाणे असेल, ठाण्याचं कळवा असेल, या सगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं मृत्यू झाले मोठ्या प्रमाणावर, वाटतं महाराष्ट्रात असे मृत्यू कधीही झालेले नव्हते। औषध खरेदी झालेली नाही कोणत्याही प्रकारे, हापकिनद्वारे संस्थेच्याद्वारे कोणतेही औषध खरेदी झाली नाही। नवीन जे मंडळ स्थापन केलं सरकारने, याच्याकडूनसुद्धा 1 रुपयासुद्धा औषध खरेदी आत्तापर्यंत झालेली नाही। जे सरकारच्या वतीनं त्या वैद्यकीय महाजाला 30%, आता त्याची 40% मर्यादा केलेली आहे आणि DPCच्या माध्यमातून जेवढा निधी असतो तेवढ्यातूनच औषध खरेदी झाली, ही काही जनतेला पुरेशी नाही, हा एक मुद्दा याच्यातला। आणि दुसरा मुद्दा, या खात्यामध्ये, आरोग्य खात्यामध्ये एवढा भ्रष्टाचार भोकाळलेला आहे की चांगले चांगले अधिकारी साईड पोस्टला बसलेले आणि भ्रष्टाचारी अधिकारी मुख्य जागेवर येऊन ठेवलेले। आजच या संदर्भात निश्चित या अधिवेशनात ही भूमिका होईल की ज्या पद्धतीनं आरोग्य विभागात भ्रष्टाचार माजलेला आहे, चांगल्या अधिकारावर अन्याय केलेला जातो आहे,
आणि जे अधिकारी कामाचे नाही, जे अधिकारी काम चुका आहेत पण भ्रष्टाचारी आहेत, अशा अधिकाऱ्यांना मुख्य जागा दिली जाते, ही स्थिती आहे। इस पत्र परिषद के दौरान विपक्ष नेता विजय वडेट्टीवार, विधान परिषद विपक्ष नेता अंबादास दानवे, कांग्रेस नेता पृथ्वीराज चौहान, कांग्रेस नेता अशोक चौहान, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के जयंत पाटिल, शिवसेना उबाटा के सुनील प्रभु आदि उपस्थित थे। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।